अभी तक पुलिस ने उसके साथ, मैंने तो बात नहीं किया, हमारे इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने बात किया है, मुझे मालूम नहीं है। नहीं, अभी अभी ड्राइवर का मेडिकल एग्जामिनेशन किया है, नो स्मेलिंग ऑफ अल्कोहल है, और तभी भी हमने उसका ब्लड सैंपल कलेक्ट किया है और ब्लड सैंपल भी हम केमिकल एनालिसिस को भेजेंगे। वो रोड पे रहती थी वो, और बीमार थी, इसके लिए उसका ज्यादा बैकग्राउंड हमको मालूम नहीं हुआ है, लेकिन वो रोड साइड पे रहने वाली थी और जब गाड़ी यू टर्न हो रही थी तभी अगले व्हील के नीचे वो आ गई थी। अभी बस हो गया, अभी नहीं। इस तरह की चीजें पहले भी 3-4 बार कई गाड़ियों के नीचे की, इस तरह की बात सामने आई है कि पैसे के लिए ये सब करती है। अभी तक मुझे वो मालूम नहीं है, मुझे ज्यादा डिटेल्स मालूम नहीं हुआ औरत के बारे में, लेकिन वो रास्ते पे सोती थी, इतना ही मालूम है। आप ज्यादा से ज्यादा उसकी इन्फॉर्मेशन निकाल सकते हैं। काल पौने 11 दरम्यान ज्यावेळेस आमचं दिसली त्यांना, त्या महिलेला शिफ्ट केलं बाबा हॉस्पिटलमध्ये, आणि शिफ्ट झाल्यावर तिचा मर्डर, म्हणजे तिचा मृत्यू झाला, आणि त्यामुळे पोलिसांनी मोटर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे। भारतीय दंड संहिता 304, 279 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। आणि या गाडीचा जो ड्रायव्हर होता धनंजय पिंपळे, त्याला पोलिसांनी अटक केला आहे। धनंजय पिंपळे स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला होता, आणि या घटनेचे 2 आय विटनेसेस सुद्धा आहेत, त्या आय विटनेसेसचं सुद्धा आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे, आणि त्याच्यानुसार आम्ही पुढची कारवाई करतो आहोत। गाडीचे मालक आणि गाडी जे वापरत होते त्या सर्वांचे स्टेटमेंट या गुन्ह्याकामी घेतले जाणार आहेत। ड्रायव्हरची वैद्यकीय तपासणी केलेली आहे, अल्कोहोलचा वास येत नाही असं प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी दिलेला आहे, तरी सुद्धा आम्ही त्या ड्रायव्हरचं रक्त घेऊन आम्ही केमिकल अनालायझरला पाठवणार आणि केमिकल अनालायझरला विचारणार की याने अल्कोहोल घेतला आहे किंवा नाही। आता ड्रायव्हरला आम्ही कोर्टात हजर करणार आहोत। विटनेसच्या म्हणण्याप्रमाणे गाडीमध्ये कोणीही नव्हतं, आणि ही गाडी ज्याच्या नावावर आहे त्याचं सुद्धा स्टेटमेंट या गुन्ह्यामध्ये घेतलं जाणार, आणि गाडी कोण वापरत होतो त्याचं पण गुन्ह्याच्या कमी स्टेटमेंट घेतलं जाणार। अरबाज खानच्या नावावर गाडी।